मोहन महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं काल सांगलीला आपल्या महाआघाडीतील सर्व पक्षांची मीटिंग झाली आणि आज आपल्या तालुक्यामध्ये प्रचाराचा शुभारंभ माननीय अण्णा बाळासाहेब कदम यांच्या उपस्थित चालू केला. वसगडे, ब्रह्मा, माळवाडी, भिलवडी, अंकलकोप, रामाननगर, आता पुलूर, पुलूर झाल्यानंतर पुन्हा कडेगाव तालुक्यामध्ये सुरुवात होणार आहे. फार काही न बोलता आपली निवडणूक पुन्हा व्यक्तीविरुद्ध नसून एका पक्षाच्या विचाराच्या विरोधात आपल्या पक्षाची लढाई आहे. कारण ज्यांनी 10 वर्ष केंद्रामध्ये सत्ता भोगली आणि सत्ता भोगत असताना बेरोजगारीचा प्रश्न सोडवू, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू, शेतकऱ्यांच्या या विभागात देत गेले आणि आपण त्यांच्या ह्या प्रलोभनाला बळी पडून 2 वेळा त्यांना सत्ता भोगण्याची संधी दिली. परंतु या देशातील जनता या अराजकतेमुळे मेटाकुटी झालेली आहे. शेतीचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, जीएसटीचा प्रश्न असेल, जीएसटी नंतर उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये सगळे व्यापारी असतील, उद्योगपती असतील, ते सुद्धा मेटाकुटलेलं आहे. म्हणजे या सरकारला सामान्य जनतेचं प्रश्न सोडवण्याची इच्छा नाही. ठराविक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार आहे की काय अशी किंबहुना सर्वांचीच भावना झालेली आहे. आणि या निमित्तानं आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिलेली आहे आणि आपण सर्वांनी ताकदीनं काम करायचं आहे. आणि काम करत असताना मला निरोप मिळाला नाही, मला बोलवलं नाही, अशी ही निवडणूक नाही. या निवडणुकीच्या निमित्तानं खासदारकीच्या निवडणुकीचं वातावरण वेगळं असतं, आमदारकीच्या निवडणुकीचं वातावरण वेगळं असतं आणि ग्रामपंचायतीत सोसायटीच्या इलेक्शनचं वातावरण एकदमच वेगळं असतं. बाळासाहेब तसं काय आता नाही, नाहीतर ते लोकांचं कसं असतं बघ, जरा ही उद्या उद्या असं आपल्याला गाठील चालणार नाही. आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करायचं आहे आणि काम करत असताना प्रत्येक घरोघरी आपल्या उमेदवाराचं चिन्ह गेलं पाहिजे, उमेदवाराचा प्रचार झाला पाहिजे, ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. आणि या पद्धतीनं आपल्याला पलूस तालुक्यामध्ये काम करायचं आहे. निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम आपण करूया आणि चंद्रकांत पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभा राहूया, एवढंच या निमित्तानं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.